घे आणखी सांग बस। अरे हे काय भाऊ इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही नादानपणा सोडतोय, मातीचं परीक्षण केलंय, आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। हा शेतकऱ्यांनो आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला आणि हो मातीतलं गंधक जस्त बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगाने भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो मंदगतीने नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। ऐका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा। तुकाराम, ए तुकाराम। हे शाळेला गेल्या ती। शाळेला गेला? अरे बाना सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे। वहिलाला मी शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत। खर्च बेताचा लाभ मोलाचा। हे धर लाला तुझं कर्ज फिटलंय। युरिया नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्राचा विचार, भावस्थिरता निधी लवकरच कार्यान्वित होणार, हरभऱ्यावर 10% आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव, ऊस खरेदी कर माफ करण्याचा सरकारचा निर्णय आणि बळीराजा पुरस्काराचे वितरण संपन्न। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। केंद्र सरकार युरियाच्या किमती नियंत्रणमुक्त करण्याच्या विचारात आहे, तसेच युरिया आयातीवरील 5% शुल्कही हटवले जाण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे सरकार पुढील 3 वर्षात युरियाच्या कमाल किरकोळ विक्री किमतीत म्हणजेच MRP दरवर्षी 20% वाढ करण्याचीही शक्यता आहे। युरियाचा उत्पादन खर्च आणि बाजारातील किंमत यातील फरकापोटी केंद्र सरकार युरिया उत्पादक कंपन्यांना अनुदान देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात युरिया मिळतो। अनुदानाचा बोजा प्रचंड वाढल्यानं व युरियाचा वारेमाप उपयोग होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरिया नियंत्रणमुक्त करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे। शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेण्याच्या भीतीमुळे गेल्या दशकभराच्या काळात सरकारनं युरियाच्या किमती उत्पादन खर्चापेक्षा कमी ठेवल्या, त्यामुळे अनुदानाच्या रकमेत तब्बल 64% वाढ झाली। इतर खतांपेक्षा युरिया स्वस्त असल्यामुळे शेतकरी युरियाचा वारेमाप व अनावश्यक वापर करत असल्याचे आढळून आले आहे। कांदा व बटाट्यासारख्या पिकांचे बाजारातील भाव कोसळल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो, त्यांना मातीमोल भावाने आपल्या जवळील माल विकून टाकावा लागतो। अशावेळी भाव पातळी स्थिर ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे किंवा नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांचा भावस्थिरता निधी उभारण्याची घोषणा केली होती। हा निधी आता लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार केला असून त्यावर राज्य सरकार व इतर एजन्सीची मते 2 फेब्रुवारीपर्यंत मागवली जाणार आहेत। 2014-15 व 2015-16 या 2 वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे। निवडक शेतमालाच्या भावामध्ये मोठे चढउतार झाल्यास केंद्र किंवा राज्य सरकार तसेच इतर एजन्सीच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी करणे, राखीव साठा तयार करणे व बाजारात नियंत्रित पुरवठा करणे आदी उपाययोजनांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयानं हरभऱ्यावर 10% आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तसेच सर्व वाणांच्या कडधान्यांच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचीही शिफारस मंत्रालयानं केली आहे। कडधान्यांच्या घसरत्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयाने ही भूमिका घेतली आहे।
सध्या हरभऱ्याच्या किमती सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षाही खाली उतरल्या आहेत. प्रति क्विंटल 3100 रुपये इतकी हरभऱ्याची आधारभूत किंमत आहे. देशात दरवर्षी 30 ते 40 लाख टन कडधान्यांची आयात केली जाते. सध्या कडधान्यांची आयात पूर्णपणे शुल्कमुक्त आहे. तसेच काबुली चना व सेंद्रिय कडधान्य वगळता इतर कडधान्यांच्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. अडचणीतील सहकारी साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या हंगामात उसावरील खरेदी कर माफ केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उसाला FRP नुसार दर देण्यास साखर कारखान्यांना मदत होणार आहे. यंदाच्या उसाच्या उत्पादनाचा विचार करता खरेदी कराची किंमत सुमारे 800 कोटी रुपयांच्या घरात जाते. खुल्या बाजारात साखरेचे कोसळलेले दर पाहता FRP देण्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी सहकारी साखर कारखान्याकडूनही करण्यात येत होती. शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा बळीराजा पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जमीन सुधारणा, फळबाग, पाण्याचे नियोजन, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती, पशुपालन, बायोगॅस आणि दुग्ध व्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या संभाजी सावंत, संजय पाटील, वैजयंती वझे, राजकुमार आडमुठे, कृष्णा जरग, आनंदराव मठकर आदी 16 शेतकऱ्यांना या कार्यक्रमामध्ये गौरवण्यात आले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कृषी सहसंचालक डॉक्टर नारायण सिसोदे, कृषी विकास अधिकारी सुरेश मगदूम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते. शेतीतला वेगळा प्रयोग नसला तरी पशुपालन सुरू केलं आहे सुरुवातीपासून. आणि गंमत दुसरी अशी झाली की आमच्या घर शेतामध्ये देशी गाईला 2 जुळी झालेली आहेत. जुळी खोंडा आहेत दोन्ही. एक आहे ती 20 वर्षाची आहे आणि ती ट्रॅक्टरसारखं काम करत आहेत आणि दुसरी छोटी आहे 3 वर्षाची. आणि आम्ही हे ठरवलेलंच आहे ध्येय माझं की मला गोवंशाचा त्या गोवंश जो आहे आपला देशी त्यांना प्राधान्य देऊन तो वंश वाढवायचा आहे. पूर्व हंगामी उसाची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. सुरू हंगामाच्या ऊस लागवडीसाठी प्रक्षेत्राची पूर्व मशागत करून सुरू उसाची लागवड करून घ्यावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. वांगी कमाल 1300 रुपये किमान 1000 रुपये, कोबी कमाल 1200 रुपये किमान 1000 रुपये, कांदा कमाल 1700 रुपये किमान 1000 रुपये, हिरवी मिरची कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, भेंडी कमाल 4500 रुपये किमान 3000 रुपये, टोमॅटो कमाल 1200 रुपये किमान 600 रुपये, लसूण कमाल 6000 रुपये किमान 3000 रुपये, फ्लॉवर कमाल 1000 रुपये किमान 500 रुपये, गाजर कमाल 1200 रुपये किमान 1000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 26 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 14 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या
www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये, NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. महाराष्ट्रातील शेतीमध्ये ऊस उत्पादनाचं फार मोठं योगदान आहे. उसापासून तयार होणारा गुळ हा पौष्टिक आणि औषधी आहे. उसापासून गुळाची निर्मिती होण्याच्या प्रवासामध्ये गुऱ्हाळांची भूमिका महत्त्वाची असते. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी ही गुऱ्हाळं गुळाची निर्मिती करतात. परंतु काही वर्षांपासून मनुष्यबळाचा तुटवडा ही समस्या या गुऱ्हाळांना भेडसावत आहे. गुऱ्हाळांमध्ये कामासाठी मजूर न मिळणं, मजूर कमी संख्येनं मिळणं हा गुऱ्हाळ चालकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावात गुऱ्हाळ चालकांनी हा प्रश्न आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवला आहे. आमची भुयेवाडी येथे वडिलार्जित शेती असून 12 एकर शेती आहे. 5 जण भाऊभाऊ आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो. गुऱ्हाळ हा आमचा म्हणजे पूर्वीपासून वडिलांच्यापासून व्यवसाय आहे. कारण आमचा पूर्वपूर निर्माण होणारा गुळ ऊस हा गुऱ्हाळ केलं जायचं. मग गुळाच्या चढ उताराच्या दरात मधल्या काळात गुऱ्हाळ आमचं बंद झालं आणि कारखान्याला ऊस पाठवू लागलो. कारखान्यांच्या दराचा आणि ऊसाचा प्रश्न वेळेत जाण्याचा मेळ बसणं परत आम्ही गुऱ्हाळ 20 वर्षापूर्वी परत गुऱ्हाळ चालू केलं. काही दिवस गुऱ्हाळाला दर चांगले मिळाले. गुऱ्हाळाला दिवस चांगले आलेत. गुळ आमचा ऊस वेळेवर तुटू लागला. उत्पादन वाढलं. गुळाला भाव चांगला भेटला. कारखान्याच्या तुलनेत आम्हाला पैसे जास्त मिळायला लागले. परत मधल्या काय 10 वर्षापूर्वी गुळाचे दर परत खाली आले. लेबर टंचाई एवढी वाढली की गुऱ्हाळ बंद करायचे ह्या पोझिशनला आम्ही आलो. परत मग त्यात विचार केला की बंद करून चालणार नाही, कारण काहीतरी उसाला पर्याय काहीतरी काढलाच पाहिजे. परत आम्ही गुऱ्हाळ चालू ठेवण्यासाठी थोडंसं नवीन काहीतरी सुधारणा करता येतात ह्याचा विचार केला. आणि ज्या ज्या ठिकाणी लेबरना त्रास होतो, म्हणजे जिथं लेबर जास्त मिळत नाहीत ज्या कामाला, ते काम कसं कमी होईल ह्याचा थोडा म्हणजे बराच अभ्यास केला. उसाचा रस काढून झाल्यावर उरलेली चिपाडं उचलून नेणं आणि वाळवण्यासाठी ती पसरवून टाकणं यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. या कामासाठी कन्व्हेयर बेल्टचा वापर केल्यानं उरलेली चिपाडं अथवा पाचट या कन्व्हेयर बेल्टच्या मदतीनं आता गाड्यात भरली जातात आणि मग ती शेतात पसरवून टाकणं सोयीचं जातं. यामुळेच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं मजुरांची गरज त्या कामामध्ये कमी झाली. श्रम आणि मजुरी यांचीही बचत झाली. कमी वेळेमध्ये जास्त काम होऊन गुऱ्हाळ चालकांना आर्थिक लाभ व्हायला मदत झाली. 25 माणसांशिवाय गुऱ्हाळ कमीत कमी चालत नाही. 10 ते 12 माणसं गुऱ्हाळाला गुऱ्हाळ घराव प्रत्यक्षात कामाला लागतात ऊस आल्यापासून.
तिथं किचकट काम जास्त कोणतं असेल तर पहिलं कष्टाचं हे चिपाड घाण्यात ऊस घातल्यानंतर निघणारं जे चिपाड आहे हे डोक्यावर घेणं भरणं आणि टाकणं आणि पसरणं हे खूप कष्टाचं काम. इथं काय करता येईल हा पहिला विचार केला. कारण माणसानं विचारलं की आम्हाला ते काम नको म्हणायचे दुसरं करतो. मग कन्व्हेअर बेल्टची आयडिया आम्ही डोक्यात घेतली आणि बराच विचार करून तो कन्व्हेअर बेल्ट जोडून घेतला. त्याच्यासाठी गाडी तयार करून घेतली. त्यामुळं दोन माणसांच्या कामाची आमची बचत झाली. भल्या मोठ्या कढईमध्ये काहील शिजवताना सतत तो हलवत राहणं हे मोठं जिकिरीचं आणि कष्टदायक काम असतं. याही समस्येचा विचार करून गिअरबॉक्सच्या सहाय्यानं या कढईच्या वर एक रहाट बसवला गेला. या यांत्रिक पद्धतीनं रहाट फिरल्यानं कमी श्रमामध्ये चांगलं काम होऊ लागलं आणि याही कामात मजुरांची आवश्यकता कमी झाली. गुराळात जिथं आता ऊस गुराळात आल्यानंतर क्रशिंग केला जातो. क्रशिंग करून मानधानातून हौदात पाठवला जातो कायलीच्या शेजारी. कारण प्रोसेसप्रमाणे आदन उतरायचं परत हे करायचं. मग कायलीच्या ह्याच्यात रस शिजवतो कायलीतला त्या मान हौदात साठवला जातो. मग कायलीतलं जे काम आहे किचकट कोणतं रहाट मारायचं. काईल शिजत असताना पूर्ण 1.5 तास एक लेबर तो काईल बसवायचं काम करायचा. म्हणजे शिजताना काईल वरती येते मळी काढल्यानंतर काईल शिजताना रस आटवायचा जळ असतो. 1.5 तास कंप्लीट ते शिब मारून मॅन्युअली किंवा तो रहाट फिरवून करायला लागायचं. मग तिथं एक माणूस कंटाळायचा खूप कंटाळायचा. कारण ऊन उन्हा मुळातच तिथं उष्णता जास्त असते आणि ऊन जास्त असल्यानंतर ते तापमानाला माणूस खूपच घाईल यायचा. तिथं एक आयडिया असं विचार केला की इथं एक बाबा गिअरबॉक्सवर रहाट फिरवायचं केलं तर ते मग ते आयडिया डोक्यात घेऊन साहित्य जुळणी करून आम्ही केलं आणि ते 100% सक्सेस झालं. आणि ते काम सतत चालल्यामुळं कमीत कमी 15 मिनटं एका आदनाचं आमचे वाचलेत. म्हणजे एका रात्रीचे 5 आदनाचं धरलं तर 15×75 मिनिटांचं टोटल श्रम कमी झालेत. तिथं एक माणसाचा खर्च वाचला एक माणसाचं कष्ट वाचले. त्यानंतर पूर्वीच्या पद्धतीनं काईल गुळ तयार झाल्यानंतर काईलीत 7 माणसं कमीत कमी ती काईल फोडं नेऊन वाफ्यावर उतरायला लागायचं. मग त्याच्याऐवजी गाडा पद्धत केली. मग ही 4 माणसांनी फक्त काईल फोडं नेली जाते आणि गुळ तयार झालेला वाफ्यात होतो भरला जातो. त्यासाठी आता पूर्वीच्या पद्धतीपेक्षा आता 1 किलो 1/2 किलो हे गुळाचं भरण्याचं आम्ही आता नवीन हे केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मात्र 4 लेबर लागतातच. ₹30-40 लाख गुंतवणूक केलेल्या या गुऱ्हाळांमध्ये ऊसाची तोडणी वेळेत होऊन ऊसाचा रस काढला तरच उत्पादन वाढायला मदत होते. या आणि अशा अनेक विषयांवर उदाहरणार्थ तापमान गुणवत्ता कालावधी यांचं मार्गदर्शन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्यातर्फे केलं जातं. गुऱ्हाळ चालकांसाठी खास प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. हा चांगल्या पद्धतीचा गुळ तयार व्हावा यासाठी आपण तालुक्यामध्ये किमान प्रतिवर्षी 1-2 प्रशिक्षण घेतो. गुराळग्रम मालक आणि गुळवेन यांच्यासाठी प्रशिक्षण घेऊन त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा गुळ कसा तयार करावा यासाठी त्यांचं टेम्परेचर काय राहावं त्यानंतर तुमच्या ऊसाची क्वालिटी कशी राहावी रस किती वेळात तुम्हाला गाळपानंतर गुळ करायसाठी न्यावा हे सगळं प्रशिक्षण आपण त्यांना प्रात्यक्षिकद्वारे त्यामध्ये आम्ही ऊस संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय यांची सहकार्य घेतो. आणखी तालुक्यामध्ये अशी 2-3 प्रशिक्षण प्रतिवर्षामध्ये आपण घेऊन त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. चांगल्या प्रतीचे गुळवे तयार होणे आणि चांगल्या प्रतीचा गुळ तयार करणे यासाठी सुद्धा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आणि कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केलं जातं.
जमिनीची प्रत चांगली राहावी, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा ऊस निर्मिती करावी आणि चांगल्या पद्धतीचा गूळ तयार करून मार्केटमध्ये कशा पद्धतीने जाईल या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करत असतो. त्याशिवाय मार्केटमध्ये नेत असताना चांगल्या प्रतीचा गुळाला स्वतःचं असं मार्केटिंग हे लेबल कसं लावता येईल, त्याचं प्रमाणीकरण कसं करता येईल आणि त्यानंतर मार्केटमध्ये नेत असताना त्याच्या त्यांच्या ट्रेडनेनं शेतकऱ्यापर्यंत मार्केटमध्ये कसा जाईल यासाठीसुद्धा मार्गदर्शन शेतकऱ्यांना मी केलं जातं आणि त्या मार्गदर्शना आधारे या भागामध्ये प्रमाणीकरण सेंद्रिय प्रमाणीकरण केलेले दोन गट कार्यरत असून त्या दोन गटांमार्फतसुद्धा सेंद्रिय गुळसुद्धा मार्केटमध्ये आता जात आहे. गुळाच्या दरात सातत्यानं चढ उतार होत असले तरी सेंद्रिय गुळाची मागणी सध्याच्या काळामध्ये वाढत आहे. म्हणूनच करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या ऊसापासून गुळाची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. या सेंद्रिय गुळाचा रंग, प्रत, गुणवत्ता आणि गुणधर्म या सर्वच बाबतीत तो साध्या गुळापासून वरचढ असल्यानं त्याला मागणी वाढत आहे. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू नैसर्गिक शेती विज्ञान मंडळाच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या गुळाला चांगली बाजारपेठही मिळत आहे. 15 वर्षापासून आम्ही सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केलेला आहे 3 एकरामध्ये. पहिल्यांदा त्या ह्या शेतीमध्ये पिकाचं म्हणजे प्रमाण उत्पादन कमी होत होतं, त्यानंतर हळूहळू 3 वर्षांनी त्याच्यात फरक पडत गेला. आता सध्या ऊसाचे क्षेत्र असल्यामुळं सध्या 42 टनापर्यंत ॲव्हरेज जाते आणि ही शेती करताना कोणत्याही प्रकारचं आम्ही रासायनिक खत वापरत नाही किंवा रासायनिक फवारणी करत नाही, तणनाशक वगैरे कोणत्याही प्रकारचं वापरत नाही रासायनिक. फक्त मेंढरं बसवणे, शेणखत घालणे अशा प्रकारे ही शेती करतो आणि ऊसाचं रानाची प्रत सुधारायला लागलेली आहे आणि यातून निघणारा जो गूळ आहे तो गूळ पहिल्यांदा 14 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा काढला त्यावेळेला आम्हाला बाजारपेठेचा प्रॉब्लेम आला, म्हणजे अडचण आली. हा गुळाचा कलर लाल असल्यामुळं ते खपायला जरासं लोकांच्या अडचणी आल्या. नंतर 2 वर्ष आम्हाला समजावून सांगायची त्यांना म्हणजे गरज भासली. आता बाजारपेठ चांगली उत्पन्न झालेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक या गुळाला मागणी वाढत आहे. म्हणजे वैदिक जास्त करून वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा यांना मागणी जास्त आहे. त्याचबरोबर मुंबई, औरंगाबाद, नाशिक, बडोदा इथूनसुद्धा ह्या लोकांना मागणी जास्त आहे. मजुरांची उपलब्धता, ऊसाचं क्षेत्र, इंधन आणि भरपूर जागा ह्या गुऱ्हाळ चालकांसाठी आवश्यक गोष्टी आहेत. मजुरांच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या समस्येवर कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ चालकांनी आधुनिक उपाय शोधला आहे. कन्व्हेयर बेल्ट आणि गिअरबॉक्सवर चालणारा रहाट यांचा सुयोग्य वापर करून आधुनिक पद्धतीनं गुळ निर्मितीचा त्यांनी प्रयत्न केला आहे. शिवाय रासायनिक खतांचा, कीडनाशकांचा वापर न केल्यानं पर्यावरण रक्षणालाही हातभार लागला आहे. म्हणूनच आधुनिक तंत्राच्या वापरामुळे गुळ निर्मितीचा हा प्रयोग केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात इतरही गुऱ्हाळ चालकांनी नक्कीच अनुसरण करावा असाच आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.